खंयच्या भाशे कडेन उडले गेल्या सद्या कितें आसा की आमच्या हे तो सांगपाक वेरी डिफिकल्ट पूण आतां कितें हांवें एकच गोश्ट लक्षांत दवरलें की आमच्या मिडियमाक इंस्ट्रक्शन इंग्लीश आसा म्हणजे नॅचरली भुरग्यांक तेचो हे आसा पूण म्हाका दिसता कितें की हे भाशा ही जस्ट एक माध्यम आसा तुमचे विचार पावोवपाचे कळ्ळें न्ही आणि आतां आमी जर लेखक आनी हे ते पळयले न्ही तेंच्या भाशेचेर अशें हे कांयच ना बंधन ना ते खंयचेय भाशेन कसलेय हे तयार करपाक शकता सो भुरग्यांक म्हणजे खंयचीय भाशा आसूं न्ही हिंदी मराठी आसूं न्ही किंवा कोंकणी आसूं न्ही किंवा ती बऱ्या तरेन बरोवपाक आणि वाचपाक आमी शिकोवपाक जाय तीच मोस्ट इम्पॉर्टंट आतां म्हणजे ते जर आमी केले न्ही आणि सुरवातीच्यान केले जाल्यार बाकीचे ते साहित्य घडप आपल्यापच जातले तेच्यावर व्हडलेशें हे कांय हे ना कोविडा उपरांत भुरग्यांचे वाचन विचन खुबशे कमी जाला त्या खातीर भुरगे अशे साहित्या कडेन भुरगे येतात काय कितें जर गोवा कोंकणी अकादमीन एक रिस्पॉन्स पळयलो साहित्याचो जो आमचे वेगवेगळे प्रकार आसात स्किम्स आसात जसो की पयलो जर ताजो रिस्पॉन्स जर पळयलो जाल्यार अशें दिसता की हय आजुनूय युवा साहित्या कडेन वळटात जेंका इंट्रस्ट आसता ते बरोवप म्हणटा ते आसा साहित्य प्रकार चालू आसात आणि वेगळे वेगळे आसात म्हणजे फक्त कविता तशी न्ही कथा कविता किंवा नाटक सुद्धा भुरगे भुरगे बरोवपी आम्ही पळयल्या सर तुमचा अनुभव किंवा माझा अनुभव म्हणजे एक सांगपाचे म्हणजे असे दिसता की भुरग्यांकडे प्रतिभा असा बरोवपाची आणि ज्यांना आम्ही कॉलेजीने कार्यक्रम करता आणि त्यांना पळले की भुरग्यांचे जे पार्टिसिपेशन असतं ते खूप बरे म्हणजे बरे एन्थुझियास्टिकली ते सारखे पार्टिसिपेट जाता एक गोष्ट आमकां करपाक जाय ती म्हणजे साहित्याची जीवनात किती महत्व असा ते आम्ही मातशे भुरग्यांक परत परत हे सांगपाची गरज असा कित्या खातीर साहित्य जेव्हा आम्ही कसले असू ते कथा कादंबरी किंवा आणि किती त्यांना वाचता त्यांना आमचे जीवन समृद्ध जाता आणि आता किती झालं मोबाईल आणि येत्या काळात हे मातशे पुस्तकं वाचप कमी झाले असतात ते बरोबर प्रिया काणकोणकर हांचो कविता संग्रह आम्ही प्रकाशित करतले तसेच फाटल्या संमेलनात जे लेखक असले आणि ज्यांच्यानी त्यांना खूप पुरस्कार प्राप्त झाले त्यांचे लिखाण युवांकुर यातर्फे आम्ही प्रकाशित करतले त्याच्यानंतर पडवेर म्हणून एक कार्यक्रम असतो हो कार्यक्रम मुलाखतीचो ह्या कार्यक्रमात सान्वी खांडेपारकर आणि गौरव भांडिये जे युवा लेखक असा ते बाप दत्ता दामोदर नायक आणि बाय नूतन साखरदांडे हांची मुलाखत घेतले तसेच युवा साहित्य पुरस्कार विजेते बाप नरेश नायक हांची मुलाखत श्री गोरख शिरसाट हे घेतले ह्या संमेलनात बीज भाषण बाप दिनेश मणेरकर जे एक नामनीचे लेखक आणि प्रकाशक असा त्यांचे असतले ह्या जो बर्गतचो कार्यक्रम असा युवा साहित्य संमेलनाचो गोयच्या सगळ्या कोकणी प्रेमी युवा युवतीक मोठी संधी असा हातून भाग घेऊची आणि त्याचा लाभ घेऊचो ह्या साहित्य संमेलनाबद्दल डिटेल माहिती दिवपाक हांव रिक्वेस्ट करता ह्या कॉलेजीचे डीएमसी कॉलेजीचे प्रिन्सिपल श्री दिलीप आरोपकर हांकां तुमच्या सगळ्यांच्या पहिली हांव ह्या हांगासर स्वागत करता मागीर मेघदान सांगता त्या प्रमाणे हे जे कोंकणी साहित्य युवा साहित्य संमेलन हांगासर आमचे कॉलेजीन 17 आणि 18 मार्चाक जावपाचे आसा ह्या संमेलनाची उक्तावण श्री अब्बास रेहमान अब्बास हे जे उर्दू आणि इंग्रजीचे एक बरे नॉवेलिस्ट असा ते करतले ते मुखेल सुरे म्हणून असतले तसेच कोंकणी एक लेखक नाटकान काम करपी आणि जर्नलिस्ट बाप मार्कुस गोन्साल्वीस
हे या संमेलनाचे अध्यक्ष असतले. उक्तावणा सोहळ्याक आमच्या कॉलेजचे अध्यक्ष श्री श्रीकृष्ण पोकळे, तसेच गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष प्रिंसिपल अरुण नाडकर्णी, अरुण साखरदांडे, आणि उपाध्यक्ष श्री वसंत सावंत, आणि हेर बाकीचे मान्यस्थ सगळे हंगासर असताले. ह्याशिवाय आणि खूपसे कार्यक्रम आम्ही आयोजित केले असा. एक म्हणजे पुस्तक प्रकाशनाचा एक कार्यक्रम असतो. सो जे भुरगे पहिली बरयताले आता व्हिडिओ लॉग्स करता, व्हिलॉग्स किंवा रील्स करता, रील्स सुद्धा करतात न्ही भुरगीं शिकण्याची म्हणा किंवा आता फॉरेस्ट फायराच्या संदर्भात, जाल्यार तो विषय घेऊन भुरगीं रील्स करता आणि पावयतात. खास करून साधो विषय घेऊया, प्लास्टिक पोल्युशन, अवेरनेस ऑन गार्बेज मेनेस, हेजेर रील्स येतात, इंस्टाग्रामाचेर येतात, फेसबुकाचेर येतात, आणि भुरगे संवेदनशील असतात. मे बी कथेच्या माध्यमातल्यान किंवा सेन्सू स्ट्रिक्टो साहित्याच्या माध्यमातल्यान येणार तर, पण बाकीच्या माध्यमातल्यान येऊक लागले. पुस्तकाकडे परत वळपाक जाय आणि त्याच्या खातीर असले जे कार्यक्रम असा साहित्य संमेलन भितरल्यान, जेव्हा भुरगे ती साहित्य संमेलन असा भीतर भाग घेतात आणि त्यांना ते पळयता, दुसरे जे साहित्यिक असतात, लेखक असतात, कथाकार असतात, त्यांचे विचार ऐकतात, त्यांना ते भुरग्यांचे खूप बरो प्रभाव पडता. आणि त्याच्या खातीर आपल्या भुरग्यांक ते लिटरेचर म्हणतात साहित्याकडे वळोवपाची गरज असा, आणि त्यांना आम्ही असले कार्यक्रम करता त्याचं त्याच्यावर खूप बरो परिणाम जाऊक शकता. एक शैक्षणिक संस्था म्हणून तुम्ही किती करता? एक शिक्षणिक संस्था म्हणजे आता सांगता आमच्याकडे लिटररी असोसिएशन म्हणून असा कॉलेजीन, आता त्या लिटररी असोसिएशना तर्फे आम्ही कितलेशेच स्पर्धा घेता, क्लास इंटर क्लास कॉम्पिटिशन, इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन, तसेच आम्ही हे कितलेशेच कॉन्फरन्सेस वर्कशॉप्स तयार करता. गेल्या वर्ष आम्ही भुरग्यां खातीर एक स्पेशल बरोवपाचे कशे हेचेर एक कार्यशाळा घेतलेली, आणि तेतूंतल्यान कितलेशेच भुरग्यांनी बरे कथा आणि कविता बरयल्या, आणि ते मागीर आम्ही आमच्या मॅगझिनात पब्लिश करता. सो हे तरेन आमचो हे प्रयत्न चालू असा. मागीर लायब्ररीन आम्ही कितें करता की लूक फॉर अ बूक म्हणून एक प्रोग्राम, जेन्ना कोणाची एक हे असता एनिवर्सरी असता, कॉन्स्टिट्युशन डे असता, तेन्ना सगळे पुस्तकां आम्ही लायब्ररीन स्पेशल अरेंज करता आणि भुरग्यांक धाडटा ती पळोवपाक वाचपाक. मागीर आम्ही खंयचेय एक बूक घेता आणि तो त्या भुरग्यांक सांगता तुम्ही वाचा आणि त्याची एक समरी बरया, आणि मागीर त्या कॉम्पिटिशनात जे कोण भुरगे येतात वा फर्स्ट येतात बी त्यांना आम्ही पुरस्कार देतात. सो अशे तरेन भाषेकडे भुरग्यांक म्हणजे साहित्याकडे भुरग्यांक आकर्षित करपा खातीर आम्ही वेगवेगळे उपक्रम हांगासर कॉलेजीन चालू आसा करता. मुख्य आकर्षण म्हणजे किती की कार्यशाळा असतल्यो, म्हणजे ज्या भुरग्यांनी भाग घेतला नी कथा कविता ब्लॉगिंग बाल साहित्य केला, सो जे परीक्षक असतात ते परीक्षक मंडळ त्यांना गाईड करतले, मार्गदर्शन दिसले, त्यांना चर्चा करतले ते, आणि दुसरे दत्ता बाप ज्यांची मुलाखत असा आणि दत्ताई ज्यांची मुलाखत असा, ती मागीर ह्या विद्यार्थ्यांकडे बसतली, वेगळी बसतली, त्यांना आणि किती चर्चा करून घ्या जाल्यार त्यांना एक संध मेळटली. आणि हे निवासी स्वरूपाचे असा, म्हणजे त्यांना कोणाक राहून जाय ते हांगा राहू शकतले आणि बाकीचे जे कोण लेखक असा त्यांच्याकडे उलवू शकतले. सध्या आमकां रजिस्ट्रेशन 90 आयलां, आम्ही 150 भुरग्यांचे एक्सपेक्टेशन असा, प्रत्येक कॉलेजीतल्यान एक 10-10 अशी भुरग्यां येतली. आमच्याकडे विषय ना, मराठी हिंदी एकच विषय असा फर्स्ट इयर बी ए, पण बाकीचे विषय ना, इंग्लिश विषय असा. पण जेव्हा आम्ही खंयचे प्रोग्राम करतात, नाटक असू, रस्ता नाट्य असू, मागीर एलोकेशन असू, भुरग्यां चडशी कोंकणी आणि हिंदी, हिंदी पहिली वापरून सोदतात आणि मागीर कोंकणी, ती खूप कम्फर्टेबल असा. हे दोन भाषा जातक मराठीकडे वळटा.
इंग्लिशी कडेन म्हणजे इंग्लीश तांकां कंपलसरी उलोवची पडटा पूण खूब हें जाता फाटी फुडें जाता तसो हांगा ह्या कॉलेजीन तसो हें ना करतात इंग्लिशीन उलयतात अशें म्हणपाचें आसा की मराठी कडेन भुरगे आयज व्हडले वचना ना ना तशें कांय ना म्हाका तशें म्हणपाचें ना तुमी म्हळें न्ही की खंयचे भाशे कडेन आकर्शीत जाता आतां समजा पथनाट्य आसलें पथनाट्य हिंदीन आसलें ती करपाक रेडी आसता कोंकणीन बिंदास करता मराठीन आमकां सोदची पडटा भुरग्यांक आमकां मराठी येता मराठी मिडियमांतली जी आसा ती इंग्लीश परत सोदची पडटा पण आज मॅडम आम्ही पळयलें गोंयांत गोंयांत जास्ती करून मराठी संमेलनां जास्तीशीच जाता वृत्तपत्र म्हणजे पेपर असा ते पळयत जाल्यार चडांत चड पेपर हे मराठीत आसा ना पण म्हाका दिसता तुम्ही आमकां विचारता ते ओरल ओरल जे आसा उलोवपाचे जे आसा हांव ताज्या विशयी उलयतां बरोवपाचे जे आसा ताज्या बाबतीन आमी तरी हे करू ना कारण आमचे कडेन विशयच ना दुसऱ्या दिसा म्हणजे 18 तारखेक 4 कार्यशाळा आसतले भितर कवितेचेर 1 कथेचेर 2 3 बाल साहित्याचेर आणि 4 ब्लॉगिंगाचेर आता ह्या कार्यशाळेत जवळजवळ 90 युवा जे साहित्यिक असा त्यांच्यानी आपले हे पार्टिसिपेशन कन्फर्म केला मागीर 18 तारखेक 3 वरांचेर समारोप सुवाळो आसतलो हातूंत बाकीच्या मागीर हे आसतले मानेस्तर तेचे सोडून त्या कार्यक्रमांत मुख्य सोयरे म्हणून प्रिंसिपल भास्कर नायक येवपाचे आसा आणि त्यांच्यानी कन्फर्म केला सो तुमकां सगळ्यांक विनंती की तुम्ही ह्या कार्यक्रमांत बरीचशीच प्रसिद्धी दिवपाची आणि खोज हे जे आमचे कार्य असा भाषेक समृद्ध बनवपाचे तेचेर तुमचो एक तुमची तुमच्या तरेन हातभार लागपाचो हो एक विनंती असा देव बरें करूं